रविवारी बुलढाणा जिल्हा कोरोना मुक्त झाल्याने जिल्ह्याने सुटकेचा श्वास घेत असतानाच आज सोमवारी जळगाव जामोद शहरातील एक व्यक्ती कोरोना बाधित आढळला आहे। त्यामुळे या ठिकाणी मोठी खळबळ उडाली आहे। कोरोना रुग्ण राहत असलेला बालाजीनगर परिसर पूर्णपणे सील करण्यात आल्याची माहिती आहे। आता या रुग्णाच्या संपर्कात कोण आलंय त्यांचा शोध घेणं सुरू आहे। तर कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीवर खामगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। द वॉइस साठी संदीप शुक्ला, बुलढाणा।